नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख तसंच सध्या तुरुंगात असलेले महाविकास आघाडीचे आणखी एक राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक या दोघांचीही याचिका पी एम एल ए कोर्टाने फेटाळलेली आहे ही याचिका त्यांनी यासाठी केली होती की राज्यसभेची जी निवडणूक आहे दहा जूनला या निवडणुकीमध्ये त्यांना मतदान करता यावं यासाठी त्यांनी ही विनंती याचिका केली होती पण ही याचिका फेटाळण्यात आली आणि आता हे दोघंही मतदान करू शकणार नाही आहेत त्यामुळे स्वाभाविकपणे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका त्यामुळे बसलेला आहे त्यांची अपेक्षा होती की दोन्ही आमदार म्हणजे आमदार आणि मंत्रीसुद्धा जर त्यांची विनंती मान्य केली न्यायालयाने तर दोघांनाही मतदान करता येईल आणि त्यामुळे जी काय अपेक्षित मतदारांची गरज आहे किंवा मतांची गरज आहे ती भागवता येऊ शकेल अशी राष्ट्रवादी काँग्रेसची इच्छा होती पण ती पूर्ण झाली नाही पण एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसला जसा फटका बसला तसा दुसरीकडे एका व्यक्तीला त्याचा निश्चितपणे आनंद झाला असेल आणि ती व्यक्ती म्हणजे केतकी चितळी केतकी चितळी तशी छोटी अभिनेत्री मध्यंतरी आपल्याला माहितीच आहे की, की माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या विरोधात एक तिने पोस्ट केली होती आणि त्या संदर्भात सध्या ती कोठडीमध्ये आहे न्यायालयीन कोठडीत आहे आणि जामीन मिळावा यासाठी तिचा प्रयत्न सुरू आहे पण तिने मध्यंतरी सी बी आय कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती की अनिल देशमुख यांना जामीन मिळू नये हा जो जामीन आहे जो एक दिवसासाठी त्यांना जामीन मिळावा अशी त्यांची विनंती होती आणि जेणेकरून त्यांना मतदान करता यावं तो जामीन त्यांना मिळू नये यासाठी केतकी चितळेने सी बी आय कोर्टामध्ये याचिका केली होती आणि ती अर्थात त्या याचिकेवर कोणती सुनावणी झालेली नाही पण तिची जी इच्छा होती ती मात्र या निमित्ताने पूर्ण झाली आहे की अनिल देशमुखांना मतदान करता येणार नाही तिने ही इच्छा का व्यक्त केली होती तर ज्या गुन्ह्यासाठी तिला आतमध्ये टाकलेलं आहे न्यायालयीन कोठडीत ती आहे पोलिसांकडून वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तर तो गुन्हा काय होता तर तिने एक पोस्ट शेअर केली होती आणि त्या पोस्ट शेअर केल्यानंतर त्याबद्दल ती सध्या जवळपास पंधरा मेपासून ती अजूनही कोठडीमध्ये आहे कोणताही जामीन तिला मिळत नाही आहे त्या दरम्यान मध्यंतरी तिच्यावर हल्लासुद्धा झाला राष्ट्रवादीच्या काही महिला कार्यकर्त्यांनी तिच्यावर हल्ला केला शाही फेकली तिला गुद्दे मारले त्या सगळ्या कार्यकर्त्यांविरोधात तिला काही तक्रार करायची होती एफ आय आर करायचा होता पण तो एफ आय सुद्धा कुठेही नोंदवला जात नाही त्यामुळे तिनेही याचिका केली होती की जर मला जामीन मिळू शकत नाही मी केलेला गुन्हा काही फार मोठा नाही केवळ के एक पोस्ट शेअर केली त्याबद्दल मला जामीन मिळू शकत नाही मला कोणाविरुद्ध एफ आय आर नोंदवता येत नाही आणि असं असताना मग अनिल देशमुख जे एका मोठ्या प्रकरणामध्ये तुरुंगात आहेत मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि अशा प्रकरणात मग त्यांना एक दिवसाचा जामीन कसा काय दिला जाऊ शकतो असा सवाल तिने उपस्थित केला आणि त्याबद्दल तिने ही याचिका केली होती अर्थात ती याचिकेवर सुनावणी झालेली नाही आहे पण तरी देखील तिने जी इच्छा व्यक्त केली होती ती पूर्ण झाली आणि आता अनिल देशमुख आणि नवाब मलिक या दोन्हीही नेत्यांना या ठिकाणी मतदान करता येणार नाही आहे म्हणजे एक प्रकारे आपण पाहू शकतो की हा एक प्रकारे तिला न्याय मिळाला असं आपण म्हणू शकतो मुळात हे प्रकरण जे आहे ज्याच्यात तिने एक पोस्ट साधी शेअर केली त्याबद्दल ठीक आहे तिच्यावर काहीतरी कारवाई करता आली असती ती कारवाई जी आहे ती म्हणजे तिचं समजा ट्विटर अकाऊंट जे ते बंद केलं असतं तिचा फेसबुक अकाउंट जे ते बंद केलं असतं किंवा तिच्यावर सोशल मीडियामध्ये तिचा जो काही तिथे प्रेझेन्स होता तो थांबवता आला असता ती कारवाई होऊ शकली असती पण त्याच्या पलीकडे जाऊन कसा तिला त्रास देता येईल तिची सगळ्या बाजूनी कशी कोंडी करता येईल तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी कसे गुन्हे दाखल करता येतील असा प्रयत्न करण्यात आला मुळात ज्या शरद पवारांवर तिने पोचलेली असं म्हटलं जाते तिच्या पोस्टमध्ये कुठे शरद पवार असा उल्लेख नाही आहे पण शरद पवारांवर पोस्ट, पवारा पवारा पोस्ट लिहिली आहे असा तर्क काढून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक लोकांनी तिच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले पण हे गुन्हे दाखल करणाऱ्यांपैकी कोणी पवार नाही आहे पवार नावाची कोणती व्यक्ती नाही आहे म्हणजे पोस्ट शेअर केली त्या व्यक्तीने खरं तर तक्रार करायला पाहिजे होती तिने हा आक्षेप तिच्या याचिकेमध्ये सुद्धा मांडलेला आहे की मी ज्यांच्याविरुद्ध पोस्ट लिहिलेली आहे त्यांच्यापैकी कोणी तक्रार केलेली नाही ना त्यांच्या नातेवाईकांनी केलेली म्हणजे तक्रार करणारे जे ते वेगळेच कुणीतरी आहेत जर या पोस्टमुळे एखाद्या व्यक्तीची बदनामी झाली आहे ज्याची बदनामी झाली आहे त्या व्यक्तीने तक्रार करायला पाहिजे पण ती कुठलीही व्यक्ती अशी पुढे आलेली नाही मग असं असताना हिला इत इतके दिवस कोठडीमध्ये ठेवण्याचं कारण काय तिच्यावर वेगळ्या प्रकारचे गुन्हे आणि गुन्हा काय तर एकच ती पोस्ट शेअर केली म्हणून वेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल केले कारण एकच आहे मग अशा पद्धतीने तिचा छळ करण्यामागचं नेमकं कारण काय राष्ट्रवादीसारखा का एखादा मोठा पक्ष एका छोट्या अभिनेत्रीच्या मागे कशासाठी एवढं आपली पूर्ण ताकद लावतोय हे कळायला मार्ग नाही त्याच्यातून कदाचित एक प्रकारचा आनंद त्यांना मिळत असेल तिला जास्तीत जास्त कसं तुरुंगात ठेवता येईल कोठडीत ठेवता येईल कसे वेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल करून तिची कशी धावपळ करता येईल यासाठी प्रयत्न होत असेल पण आपण पाहतोय की जेव्हा जेव्हा केतकी चितळे ही वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये जाते किंवा कोर्टामध्ये जाते त्यावेळी कुठल्याही पद्धतीने तिच्या चेहऱ्यावर कधी दमछाक झाल्याचा भाव नसतो उलट हसताना ती अनेक वेळा दिसलेली एका बाजूला केतकी चितळे हसते आणि राष्ट्रवादी काँग्रेससारखा का एक मोठा पक्ष ज्यांचे दोन मंत्री दोन आमदार हे आज कोर्टामध्ये त्यांची याचिका फेटाळल्यामुळे विमनस्क अवस्थेत असतील की त्यांना आज मतदान करता येणार नाही आणि केतकी चितळेने सीबीआय कोर्टामध्ये याचिका दाखल करत हीच अपेक्षा व्यक्त केली होती की यांना मतदान करता येऊ नये कारण जर जा मला जामीन मिळत नसेल तर यांना एक दिवसाचा जामीन का दिला जावा तिची इच्छा पूर्ण झालेली आहे आणि एक प्रकारे राष्ट्रवादीसारख्या मोठ्या पक्षाला तिने एक शह दिलाय असं आपण म्हणू शकतो तर हे सांगण्यासाठीच आम्ही आजचा व्हिडिओ बनवला तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद